नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यात येते होणार मुसळधार पाऊस। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपासून 12 तालुक्यांमध्ये होत आहे जोरदार मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ सुद्धा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही सर्वात मोठी बातमी आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला बघूया व्हिडिओ। आताची सर्वात मोठी बातमी, निसर्ग चक्रीवादळ अलिबागची किनारपट्टीला धडकले। अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले निसर्ग तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी किनारपट्टीला धडकले। वादळ धडकताना ताशी 110 ते 120 किलोमीटर चक्राकार वारे वाहून मुसळधार पाऊस पडत आहे। वादळाच्या परंभावामुळे उंच लाटा उसळलेल्या समुद्राच्या द्रुव्य रुद्र रूप धारण केले आहे। किनारपट्टीलगत वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उडून मोडली पडली। जमिनीवर येताच या वादळाचा वेग कमी होत जाणार आहे। वादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतची गावे सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। महाराष्ट्र कर्नाटक टकच्या किनारपट्टीला मंगळवारी तारीख 2 दुपारच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली। बुधवार तारीख 3 पहाटेपासून वादळाची तीव्रता आणखी वाढली। ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपताना असलेल्या सकाळपासूनच समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या। कोकणासह घाटमाथा मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढून पावसाला सुरुवात झाली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वादळाचे केंद्र अलिबागपासून 60 किलोमीटर, मुंबईपासून 110 किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून 415 किलोमीटर नैऋत्येला असले तरी केंद्राबाहेर ढगाची भीत जमिनीवर आली आहे। तासभरात वादळ जमिनीवर उतरणार असून पुढील 3 तासांमध्ये हे वादळ मुंबई ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पोहोचेल। हे वादळ रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यावरून उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेशकडे जाणार आहे। दरम्यान पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातही सकाळपासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला आहे। आज अतिवृष्टीचा इशारा। मंगळवारी सायंकाळपासून किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागले असून आज तारीख 3 कोकण गोव्यात मुसळधार, तर उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।